काय म्हणतेस कारभारने? काय नाही बघ, निवांत निवांत. ऊन एक मुलकाचं वाढले, पाण्याचा एक सगळीकडे प्रश्न निर्माण झालाय. उन्हाळा म्हटल्यावर होणार जरा होणार आहे की नाही, सगळीकडे शेतकऱ्याची अपदा व्हायला. पाऊस कमी आहे यंदा, तर मंडळी घरात काय या उन्हामुळे बसू देत नाही बघा, त्यामुळे कुठेतरी मस्त एखादं झाड बघावं आणि चांगली झोप काढावी अशी वाटतं. पण कसं कामं असल्यामुळं झोप बी लागते वय, तर असं सगळं आहे बघा. मग कसं काय आज नियोजन? काय नाही निवांत निवांत. फोन कोणाचा आला बघा? फोन बघा की नवीन नंबर दिसतोय का? नमस्कार बोला. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार बोला की. हावरलीतून बोलतोय श्रीकृष्ण कोळी. हा बोला की श्रीकृष्ण दादा, काय म्हणताय? आपलं व्हिडिओ बघतोय. बर बर, धन्यवाद दादा, धन्यवाद. एक मिनिट मालकीन बोलते. हो हो द्या की. नमस्ते दादा. नमस्कार नमस्कार ताई, बोला की. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. बर बर, चालते. कुठलं गाव म्हणला तुमचं? हरोली कवटेमंका तालुका. बर बर, म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यातलंच गाव आहे. हो, सांगली जिल्ह्यातलंच गाव आहे आणि शिरडोनच्या जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला यायला रस्त्यावर हायवेवर असल्यामुळं काय अवघड वाटणार नाही एवढं. बर बर बर, चालते की. कारभारणीला बोलतो मग, कस काय देतो थांबा तिच्याकडे बोला. नमस्कार ताई. नमस्कार ताई, बोला की. आम्ही खूप आवडतात आम्हाला तुमच्या रेसिपी. हो धन्यवाद ताई. एक दिवस द्या की भेट आम्हाला पण. हो हो चालते की. ताई एक दिवस काय तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय म्हटल्यानंतर लगेच आम्हाला आता निघावंच लागेल बघा. हो या या, जरूर या, अवश्य आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत. सबस्क्रायबर लोक आम्हाला बोलवतात म्हटल्यानंतर त्यासारखा आनंद दुसरा नाही बघा. हो हो धन्यवाद. हो हो, आज येतोय आम्ही दुपारपर्यंत तुमच्याकडे येतोय. एकदा फक्त व्हॉट्सअपला तुमचं गुगल मॅप हे करा, येतो तुमच्याकडे. ठीक आहे, चालते चालते, ठीक आहे. हो धन्यवाद. हो हो, असं आहे बघ कारभारने. मग आता सबस्क्रायबर बोलवतात म्हटल्यानंतर थांबता येते, जायलाच पाहिजे. कसं आपल्या घरातलं एक कुटुंब असल्यासारखं आहे सबस्क्रायबर म्हणजे, होय का नाही? त्यामुळं विलंब लावून चालत नाही, आता लगेच जायला लागते तिकडे. आपल्या इथं कवटेमंकाड तालुक्यात तर हरोली गाव आहे. चल जाऊया मग. चालते, फटफटीवरून जायचं काय? चला मग तर मंडळी, चला आज बघा. नमस्कार. मस्त एकदम अंगण सारवलेलं आहे शेणानं, मस्त रांगोळी वगैरे काढलाय. इथं महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती दिसत दिसून येते बघा. त्यात धन्यवाद. खूप आनंद झालाय तुम्हाला आज बघितल्यानंतर. ओके, सगळ्यांचा आता परिचय करून द्या. हा धन्यवाद. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार. आणि हा माझ्या सासूबाई. नमस्कार. आणि हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी मधली मुलगी, ही लहान मुलगी, आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. आणि ही माझी बहीण आणि जाऊ पण. नमस्कार. बहिणी बहिणी आहे. आणि हे माझे भाऊजी. नमस्कार. हे माझ्या नंदूबाई आहेत, यांनी मला मदत केली आहे. चांगलं आहे की डेकोरेशन. आणि ह्या माझ्या नंदूबाई आहेत, ह्या मुख बजरे आहेत, त्यांना बोलता येत नाही पण ह्या प्रत्येक काम अगदी व्यवस्थित करतात आणि शिक्षण सुद्धा झालं त्यांचं 10वीपर्यंत. मस्त, सगळ्यांना भेटून फार आनंद झाला. चला आता आज आम्हाला काय खाऊ घालताय ह्याची उत्सुकता लागल्या मला. हो या की, आज बघूया की आपण. चला मंडळी, आमचं घर पण आज बघायला मिळणार आहे. धन्यवाद धन्यवाद. बर, एकदम जुन्या पद्धतीची चूल आहे म्हणा. हो हो, जुन्या पद्धतीची चूल आहे. बर,
आपण याच्यावरती भांड ठेवलं ना आणि एक आपण भात उपाय घेतलं आणि हे वैलावर ठेवलं तयार होतोय. बर. आणि वरती धूर पाईप आहे, त्यातून धूर वर पास होतोय, त्यामुळे घरात धूर होत नाही जास्त. काय म्हणायचं चुलीला? समाधान चुल. सगळा तुमचा स्वयंपाक इथेच असतो? बर. एकदम पारंपरिक आहे, त्यामुळे आजचा भेद भी एकदम पारंपरिक होणार आहे. मग आता विलंब करू नका, चालूच करा लागेच. आज फक्त बाजरीची मसाला पुरी करणार आहेत आपण, आणि त्याच्याबरोबर खायसाठी मी लाल मिरचीचा ठेचा आणि तीळ शेंगदाण्याची चटणी करणार. अच्छा. हे जे कपडे आहेत, मी ब्लाऊज शिवते, म्हणजे कटिंग करून राहिलेली कपडे एक तरतर न टाकता मी हे चूल पेटवण्यासाठी वापरते. म्हणजे याचा कचरा सुद्धा इतरत्र होत नाही आणि मला चूल पेटवण्यासाठी म्हणजे कशाची दुसऱ्या कशाची गरज सुद्धा नाही कुठल्या तेलाची. आता आपण चूल पेटवलेली आहे, तर आता आपण त्याच्यावर तेल ओतून कढई ठेवूया आणि तोपर्यंत आपलं तयारी होईपर्यंत तेल गरम होते. आपण एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. हे 2 कप बाजरीचं पीठ घेतोय आपण. हे 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आपण, त्यात आपण 1 कप ह्याच 1 कपाला थोडस कमी म्हणजे 1/2 कप बेसनचं पीठ घेणार आहे. हे आपलं 1/2 कप बेसनचं पीठ झाले, हे आता आपण घालून घ्यायचं. हां, हे कोथिंबीर आहे, हे लसूण आपण चेचून घेतलेलं आहे, हे हळद आहे, हे मीठ आहे, हा लाल मिरचीचा ठेचा आहे, चटणी, लसूण, कढीपत्ता, हे आपलं आपल्या पदार्थांसाठी लागणारं साहित्य आहे. आणि इकडं आपलं मसाल्याचा डबा आहे, यात मोहरी आहे, जिरं आहे, धणं आहे, तीळ आहे, ओवा, शेंगदाणे आणि आपण धणं, ओवा आणि जिरं बारीक केलेला मसाला आहे. आता आपण ह्यात हे मसाले घालून घेऊ. हे चिरलेली कोथिंबीर टाकूया. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकूया. त्याच्यानंतर हा खर्डा घालूया. एक 3 चमच होईल एवढा खर्डा टाकलाय. 1 चमच होईल एवढा आपण ह्यात मीठ घालूया. आणि आता आपण हे मसाले आपण ठेचून घेणार आहेत. हे धणे आहेत, हे 1 चमचभर धणे घालून ठेचून घेऊया. 1 चमच जिरा आपण ठेचून घेणार आहेत. आणि हे 1 चमच ओवा, हे आपण गरम करून घेतलेले आधी, ते आता ठेचून घेणार आहे आपण. हां, हे तिन्ही मसाले आपण खरबत्यात घालून बारीक असं एकदम बारीक पण नाही, हे ओबड धोबड असं खेचून घ्यायचे. हां, हे आता आपण ह्यात घालून घेऊया. आपण आता हे हळद टाकायची राहिली, हळद टाकूया, 1.5 चमचा टाकूया. आणि हे आता सगळं मिक्स करून आपण ह्यात एक पळी तेल घालायचं. ह्यात आता एक पळी आपण तेल घालूया. आणि हे सगळं असं मिक्स करून एकजीव करून त्याचा एक गोळा बनवून घेऊया घट्ट. हे तसं थोडं थोडं पाणी घालून हे ह्याचा घट्ट आपण गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपला हा गोळा झालाय, हे असं घट्ट गोळा करावा लागतो. हे आपण ठेवून घेऊया. हे आपण 2 प्लॅस्टिक घेतलेत कट करून, हे असं पोळपाटावर हांतरायचं आणि गोळा त्याच्यावरती ठेवून पुन्हा दुसरा प्लॅस्टिक हांतरायचा, म्हणजे हे पोळपाटाला आणि लाटण्याला चिटकत नाही पीठ. त्याला आपण असं ह्या गोळ्याला तीळ लावून घेऊया. आता हे आपण टाकूया.
या पुऱ्याला आताना थोड्याशा जाडच ठेवायच्या. खूप पातळ केल्या की खूप कडक होतात ह्या पुऱ्या. आता हे आपण कागद काढून घेऊया. हे ह्याच्यावरनं उचलायला पण सहज पडते, बरं पडते, त्यामुळे हा कागद घालायचा आपण. आता हे तेल कडलेलं आहे, आपण त्यात ही पुरी अशी सोडूया. पुरी थोडीशी वरती आली की आपण ते आपण पलटी करणार आहे. आपण ही अशी पलटी करू. बघा अशी पुरी फुगायला लागल्या थोडी थोडी. या पुरी करताना जास्त जाळ लावला तर त्या लवकर भाजते त्या, पण त्या जास्त दिवस टिकत नाही त्यात. त्या जर आपण अशा मंदाच्यावर तळल्या तर त्या दोन तीन दिवस अशा टिकते त्या. हां, आता ही आपण पाटी घेतली आहे, ह्यात आपण पुरी काढणार आहोत. मनीषा आता पुऱ्याला आटून देते आणि मी तळून घेते. असं दोघींनी स्वयंपाक केलं की लवकर आवडते, त्यामुळे आम्ही असंच करतो आहे. मनीषा माझी छोटी बहीण पण आहे आणि मोठी जाऊ पण आहे. आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे. छान वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीत राहायला. पोळपाट उचल. लहानपणापासून असंच आम्ही एकत्र काम केलंय. शाळेला पण कॉलेज पण आम्ही दोघी एकत्रच जात होतो. कॉलेजमध्ये पण एकत्रच जात होतो. आणि लग्न हे आमचं एकत्र झाले. या माझ्या सासूबाई आहेत, खूप प्रेमळ आणि खूप छान शांत स्वभाव आहे त्यांचा. आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांनी म्हणजे हे काम झालंच पाहिजे असं काही नाही, असं त्यांनी कधीच आम्हाला कधी तगादा लावला नाही. आणि अगदी आमच्या बरोबर त्या काम करत होत्या. पुरी थोडीशी पातळ झाली की कडक होत्या. ही आता पुरी पातळ झाल्या, आपण ही कशी होत्या ते प्रत्यक्षातच बघूया. ही आता पुरी आपली जास्त फुगणार नाही पण अशी कडक होणार. आणि ही पुरी दोन तीन दिवसच्या वरच टिकणार. आणि जी जर अशी मऊ झालेली पुरी असते ती दोन तीन दिवस टिकणार नाही. हे पहा आपली खरपूस भाजून पुरी तयार आहे. ही आपली पुरी खरपूस भाजल्या. आणि ही असं प्रवासात वगैरे न्यायला अशा कडक पुऱ्या केल्या तरी दोन तीन दिवस टिकू शकतात. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. बाकी काय म्हणताय मग? बाकी काय चालले? बाकी शेतीवाडी काय? शेतीवाडी आहे. काय काय शेतात? मग शेतात ऊस लावलाय. हा, थोडं राहिली काढायचं. बर, ऊस आहे म्हणल्यावर मग काय दांडग काम आहे? हा, किती एकर आहे ऊस? ऊस एकर लावलाय. आता तात तुमचं काय चाललंय? आपलं काय गायचं उत्पादन चालू आहे. दुग्ध व्यवसाय चालू आहे म्हणा. बर, परंतु तुम्ही किती वेळ असा? तू दुसरीला आणि तू चौथीला आहे. मग काय शाळा सुट्ट्या लागल्या नाही? परीक्षा चालत परीक्षा व्हायची. बर, मग परीक्षा झाल्यावर कुठं मामाच्या गावाला का सुट्टीला? जतला आमच्या गावाला. बर चालतं, या की येणार का आमच्या गावाला सुट्टीला? येणार. आपण आता पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण तीळ आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहे. त्यासाठी आपण अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणं भाजून असं कुटून घेणार आहे. त्यात थोडंसं आपण लाल मिरची किंवा आपलं घरचं लाल तिखट असं घालून आपण हे चेचून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला फोडणी देणार आहे. कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचा तेल टाकूया. ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत, आपण ह्यात ह्या फोडणीला टाकणार आहे. ह्या जराशा तरतरल्यात. आता आपण हा कढीपत्ता टाकणार आहे त्यात. ही कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे, त्यामुळे जरा गरम झाली की कोथिंबीर कडक होणार आहे. त्यासाठी आपण कोथिंबीर टाकणार आहे. ती मंदाचेवर अशी आपण फोडणी करून घेणार आहोत. लसूण आपला असा लालसर जरासा झालाय, भाजलाय लसूण लसूण. हा, आता आपण हे
या चटणीत घालणार आहोत. सगळं हे एकजीव करणार आहोत. असं गरम आहे तोपर्यंत आपण हे उलटण्यानं करतोय. थोडंसं थंड झालं की आपण हाताने हे चोळून एकसारखं करणार आहे. हे आपल्या पुऱ्या आहेत आणि इथं मध्ये आपली शेंगदाणा आणि तिळाची चटणी आहे. आणि इथं आम्ही सॅलड म्हणून काकडी आणि बीटापासून ह्या वस्तू आम्ही बनवल्या. हे हार्ट हे शेप आहे, कट केलेलं आहे. आणि हे आपलं बीटपासून गुलाबाचं फूल बनवलेलं आहे. ते आम्ही असं शेंगदाण्याच्या चटणीत असं रोवून ठेवले, त्यामुळे ते अधिकच खुलून दिसायला लागले. ही आता आपली लाल मिरच्याची ठेचा आहे. आणि हे आता आपण दही लावले ह्या लोटक्यामध्ये, तर त्याला एक नॅचरल कलर यावा म्हणून आम्ही हे बीटपासून बनवलेलं फूल त्यात ठेवले. आणि हा त्याचा नॅचरली कलर बदललेला आहे, त्यामुळे हे कलरफुल दही इथं आपल्याला बघायला मिळत आहे. आता त्याची टेस्ट कशी लागते हे आता दादा वहिनी सांगणार. तर मंडळी, मस्तपैकी डिश सजावट पण झालेलं आहे आणि इकडं खायला वाढलेलं सुद्धा आहे. त्यामुळे आता हे सगळं बघून आता आम्हाला बी दम निघायला झाला आहे. त्यामुळे आता कधी एकदा खाईन असा नित्ययोग आता आला आहे. त्यामुळे आता थांबून चालत नाही बघा. चला आता करा चालू. आणि अजून एक गमतीशीर किस्सा म्हणजे बघा, माणसं बसलेत सहा आणि डिश ठेवलेत तीनच. आता खूप दिवसानंतर म्हणजे आमच्या लग्नानंतर असा योग आला आहे. दोघं एकत्र बसून खाण्याचा योग आता यांच्यामुळे आला आहे. चला आता मस्त मेजवानी होणार आहे. करा चालू होता. होय होय, खरंय खरंय. करा चालू होता. मस्त झाले कुरकुरीत. दह्याला मस्त रंग आलाय की गुलाबी ओरिजिनल कलर ना. आणि काहीतरी असं वेगळं हे होते आपल्याला, छान वाटते. कलर फुल जे ताट असलं तर ते कधी खाऊ असं होते माणसाला. चटणी वगैरे पण चांगली झाले. कशी वाटते सुनबाईने केलेल्या? तुमच्या सुनबाईने विशेष हार्ड गेलाय, जबरदस्त. आणि मंडळी, महत्वाचं म्हणजे काय आहे, स्वयंपाक करत असताना चेहऱ्यावर प्रसन्नता जर असेल तर सगळं घर खाताना प्रसन्न आणि सगळं कुटुंब एकत्रित जेवताना जो काय आनंद मिळतो की नाही, ते एकटं एकटं बसून काय खाण्यात आनंद नाही बघा. बरोबर आहे की नाही? मस्त एकदम पुऱ्या खमंग आणि कुरकुरी झाल्यात. चटणी पण मस्त झाल्या. तर मंडळी, मस्तपैकी आज बाजरीच्या पुरीचा आस्वाद घेतला आणि सगळ्यांनी मिळून कष्ट करून एक वेगळी अनोखी रेसिपी आज तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलो होतो. त्या पाठीमागे सगळ्यांचे कष्ट आहेत. वेगवेगळ्या आयडिया लावून ग्रामीण भागातल्या सुद्धा गृहिणी अशा पद्धतीनं पदार्थ करत असतात आणि त्याचा आस्वाद घेत असतात. आणि हे सगळं शेतकरी कुटुंब आहे. इथं आल्यानंतर जो काही जिवाळा असेल, जे काही प्रेम यांनी दिलं आम्हाला आज, ते खूप आपलातून होतं. फक्त यांचं आणि आमचं फक्त एक युट्यूबर आणि एक सबस्क्रायबर एवढंच होतं आतापर्यंत. पण इथं आल्यानंतर एक चांगलं नातं निर्माण झालं आहे आणि असं हे कुटुंब आहे. त्यामुळं मंडळी एकदम मन भारावून जातं. पण महत्त्वाचं, ही रेसिपी तुम्हासनी कशी वाटली, हे सगळ्यांचं आज जे काही तुम्ही स्वभाव अनुभवला ते तुम्हासनी कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला भरपूर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे. आणि थांबा, एवढ्यावरच आपण पुढे जाणार नाही. तर आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजुषा नीट आहे का? आजचा प्रश्न आहे, आजच्या रेसिपीमध्ये जी काही चटणी बनवली होती त्या चटणीसाठी फोडणीमध्ये कोणकोणते सामग्री वापरले गेले आहेत, तिचे अचूक उत्तर सगळ्यात पहिल्यांदा जे कोणी कमेंट करणार आहेत त्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, चटणीसाठी जे काही फोडणी दिले त्या फोडणीमध्ये वापरलेले जे काही वेगवेगळ्या सामग्री होती त्या सामग्रीचे तुम्ही नावं सांगायच्यात, त्याचं अचूक उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपल्या गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच. आणि आज हे मसाला ह्या सगळ्यांच्या कष्टाला माझा सलाम आहे. आणि आज हे गिफ्ट आपण त्यांना देतो आहे. संपूर्ण कोळी परिवारासाठी हे गिफ्ट असणार आहे, गावाकडची टेस्ट मसाल्यामधला कांदा लसूण मसाला. हे आपण सगळ्यांनी स्वीकारावं. हो, धन्यवाद. तरी वापरा
आणि नक्की आम्हाला सांगा एकदम झणझणीत आहे. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मग काय धुराच आहे, त्यामुळे एकदा वापरून नॉनव्हेज कालवून बनवू आणि तुम्हाला फोटो पाठवा. मग अशी टेस्ट करताना लग्नाची आठवण झाली असं म्हणाले दादा. मग आता लग्नाची आठवण झालीच आहे तर एक उखाणा होऊन जाऊ दे ना. प्रत्येक पुरुषावर सगळ्यात मोठं संकट काय तर ते उखाणा घेणं. एक तर आपल्याला जमत काय नाही आणि सगळे उखाणा घ्या म्हणून मागे लागतात, खरं आहे का नाही? का जमतोय आपल्याला उखाणा वगैरे? पण महिला मंडळ काय सुट्टी देत नाही, वेगवेगळं यमक जुळवून का नाही? हा उखाणा घेत असतात बघा. आता सुरुवात इकडं करा म्हणजे आम्हालाही काहीतरी आयडिया येईल. घारेचा महादेव, स्फटिकाचं नंदी, अनिल रावांचं नाव घेते अशीच यावी संधी. बर, आता ही संध्या आमच्या आम्हाला देऊ नका, तिकडे द्या की. मंडळ काय माहिती आहे का, ज्या ज्यावेळी आम्ही लाईव्ह येतोय की नाही त्यावेळी तुम्ही सगळे मदत करत असताय, कमेंट करत असताय, दादा तुम्ही हा होका ना घ्या. पण आज खरंच लई मोठं संकट आलं आहे बघा. पण आज इथं कोण मदत करतात होय, इकडे जेवायला बोलवल्यात आणि होकाने घ्यायला लावलेत बघा. हे अशी करतात मंडळी आयडिया. तुम्हाला काय सुचतंय का, मदत करा आता आम्हाला. बघा सगळे आम्हाला कोणा टाकताय बघा तुम्ही. तर मंडळी आता माझा होका ना ऐका. सामुदायिक जीवनात सांस्कृतिक जीवनाची झाली होडी, पूजा आणि माझे जोडी. तर मंडळी आवडलं वाटतं सगळ्यांना, मोडक्या तोडक्या भाषेत आपलं दिलं ढकलून. आता आम्हाला आतुरता आहे तुमच्या जोडीचा तो कणा आम्हाला ऐकायला आवडेल, त्यामुळे सुट्टी देऊ नका, आता सुरुवात करा. खन खन कुदळी, मनमन माती, सारवल्या भिंती, चितारले खांब, आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, राम गेले 15, रुपये आणले 15, त्याच्या आणल्या साड्या, सासू देते ऑर्डर, सून देते फोडणी, उरलं सुरलं शिक्क्यावर ठेवलं, शिक्कं तुटलं मडकं फुटलं, ओघळ गेला परसदारी, परसदारचा पावका, नाव कोण घेते ऐका, नाव घेते सात पडद्याच्या आत, नामदेव पाटलांची नात, नाव घेते एक सतीश पाटलांची लेक, नाव घेते गहीण राहुल पाटलांची बहीण, नाव घेते हौशी श्रुतिका समर्थची मावशी, नाव घेते हायगे जया आणि जयकुमारची भाऊजे, नाव घेते चू मनीषाची जाऊ, नाव घेते राणी श्रीकृष्णांची अर्धांगिनी. बरोली गावापासून आमच्या गावापर्यंत लांब लचक असं घेतलेलं आहे, बरेच पाठांतर दिसते ना तुमच्या. चला आता दादाश्री मोठं संकट आलं आता. आम्ही एक संकटात सुटलोय आता बघा. आता तुमचं नाही येत नाही ना. केक मध्ये केक, चॉकलेट केक, शुभांगी लाकाची एक. नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी, मनीषा आहे सदा हसरी. महादेवाच्या पिंडीला बेल घालते सुपाने, जयकुमारचं नाव घेते लक्ष्मीच्या रूपाने. मस्तच मंडळी, आता उत्सुकता लागल्या. वडीलधारी माणूस काय उकाना घेईल ऐका. हापूस पायरे आंबा गरुड पक्षाला, बाळासाहेबचं नाव घेते चंद्रसुरे साक्षाला. मस्त शेवटच गेला तुम्ही उखाण्याचा. तर मंडळी आता वेळ झाला इथंच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह, गावाकडच्या नवीन नवीन माणसांना आपण भेटणार आहे, शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद. नमस्कार.